पुढे बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका मोठ्या गौप्यस्फोटाची. सुरतला गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय आणि त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळेस त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मुख्यमंत्री पदाची ऑफर स्वीकारली नाही त्यामुळे ठाकरेंनी भाजप नेत्यांना फोन केला असं देखील शिंदे म्हणाले. इतकंच नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक भाजप नेत्यांना अटक करण्याचा डाव होता असंही शिंदेंनी सांगितलंय. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांना अटक करण्याचा डाव होता हा आरोप यावेळी शिंदेंनी केलेला आहे. सरकारमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा होते ना, स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना, शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं ईडी आणि सीबीआय. त्यांनी समोरून सांगावं ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून. ते काय सांगतात, खोटे बोलतात. भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान. तर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी काय काय गौप्यस्फोट केलेले आहेत आपण बघूयात ग्राफिक्समध्ये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकदा अपमान झाला. वर्षावर बोलावून मला तासन तास थांबवून ठेवलं गेलं. माझ्याकडून नगरविकास खातं काढून घेण्याचा देखील डाव होता. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन यांना अटक करण्याचा डाव होता. 2024 साली भाजपाचे आमदार फोडण्याचा देखील डाव होता. मुख्यमंत्रीपद ठाकरेंनाच हवं होतं. ठाकरेंना शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं.